खरं तर आज एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याजवळ असलेल्या पौड गावामध्ये एक हेलिकॉप्टर जे आहे ते शेताच्या जवळच क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आपण पाहू शकतो की मुंबईच्या दिशेने हैदराबादला निघालेला एक हेलिकॉप्टर जे आहे ते तांत्रिक बिघाडामुळे जे आहे ते क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. आपण पाहू शकतो की ह्या ठिकाणी पौडमध्ये आत्ता आपण आहोत. पौडच्या गारवा वटाने माळा या हॉटेलच्या जवळच म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर जी मागची जमीन आहे त्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी या हॉटेलचे काही स्टाफ असतील, या ठिकाणी काही स्थानिक नागरिक असतील, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जे आहे पोलिसांना मदत केली होती. आपल्यासोबत या हॉटेलचे मालक आहेत. काका काय सांगाल, एकंदरीत काय प्रकार होता, साधारण किती वाजताची ही घटना आहे? ही साधारण 2:30 ही घटना घडली. जेव्हा विमान गिरके घालू लागलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे आता कुठे पडणार असं शंका येऊ लागली. आणि जेव्हा ते आमच्या हॉटेलच्या जवळच साधारण 250 ते 500 एवढ्या अंतरावर ते जाऊन तिथं ते स्क्रॅच झालं. आणि स्क्रॅच होताना मोठा आवाज आला आणि एक बाबूळचं झाड होतं, त्या बाबूळच्या झाडावर ते टच झालं, मग ते झाड पडलं आणि पुढे त्याला जागा मिळाली हे करायला, लँडिंग करायला. या ठिकाणचा जो स्टाफ होता, या ठिकाणचा जे कामगार वर्ग आहेत, त्यांनी देखील या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये पोलिसांना मदत केली होती. दादा काय सांगशील तू, त्या ठिकाणी घटनास्थळी गेला होता, या ठिकाणी काही लोक जेवत होती आणि त्याचवेळी आवाज आला तुम्हाला, तुम्ही घटनास्थळी गेला, नेमकं काय घटनाक्रम? मी इथून गेल्यानंतर जाताना एक ओढा लागतो पहिली गोष्ट, नंतर कमरेच्या वरती पाणी होतं, तरी मी जाऊ दे बोललो, काही हे नाही म्हणलं. तिथं गेल्यानंतर धूर वगैरे निघत होता, तिथं गेल्यानंतर पहिली गोष्ट त्या एक माणसाला पायलट जो होता जखमी जास्त जखम लागली होती, त्याला बाहेर वगैरे काढलं, म्हणजे धूर निघत असल्यामुळे ब्लास्ट वगैरे होऊ शकतो, पण त्यांनी काही न हे करता आम्ही त्याला बाहेर वगैरे घेतलं. त्यानंतर आई वगैरे जवळ आल्या, आईंनी सांगितलं, चादर वगैरे घेतली आणि त्यानंतर त्याला झोपवलं त्याच्यावरती. आई ज्या हे करत होते आम्हाला, म्हणजे सांगत होते, तसं आम्ही ते फॉलो केलं. मग त्या फॉलो केल्यानंतर त्यांना इथं आणलं, अँब्युलन्समध्ये पोहोचवलं त्यांना. दादा काय सांगशील तू, पण साक्षीदार आहे या ठिकाणी, आपण बघू शकतो मागचं जे कॉट आहे त्याच्यावरच त्यांना या ठिकाणी आणलं होतं. नेमकं काय घडलं होतं काय सांगशील? साधारण 2:30 एकदम जोरात आवाज झाला, सगळी पोरं आमची तिकडे पळत गेली. आम्ही सगळे तुम्ही इथं जेवत असताना तेव्हा ही घटना? नाही, मी स्वतः यांनाच लीड करत होतो, माझ्या ओनरच आहे मी पण. तर खाली गेलो होतो आम्ही सगळे आणि पहिला म्हणजे ते ओढा पार करून हा ओंकार आणि आमचा हा विक्रम एक गेला. तिथं गेल्या गेल्या मग ते म्हटलं की तिथं माणसं आहे, तिथंच क्रॅश झालेलं, आम्हाला दिसत नव्हतं झाडं झुडपामुळं. आणि मग तिथं गेल्यावरती मग लगेच मम्मी आणि आम्ही सगळे लगेच तो ओढा पार करून पलीकडे गेलो आणि लगेच वरती भाऊ वगैरे होता आमचं सगळे, आम्ही सगळे तिथं खाली होतो. वरती फोन केला की अर्जंटमध्ये पोलिसांना वगैरे फोन करा आणि ते खाली काहीतरी कॉट वगैरे पाठवा. लगेच आमची दुसरी टीम लगेच ते कॉट वगैरे घेऊन तिथं खाली आली आणि कॉट वगैरे घेऊन मग लगेच तिथं त्या जो जखमी होता, अत्यंत जखमी होता एकजण, त्याला पहिला आईनी सांगितलं, सगळ्या पोरांना सगळी पोरं पटपट पटपट सगळं काम करायला लागली. त्याला उचललं, त्यांना झोळीमध्ये आम्ही त्यांना घातलं, झोळीमध्ये घालून परत त्या शेताच्या पाण्यामधून आम्ही त्यांना बाहेर काढलं आणि लगेच इकडे ॲम्ब्युलन्सला पण बोलवलं होतं आणि ॲम्ब्युलन्समधून ते लगेच पुढे गेले, जो एक अत्यंत जखमी होता त्याला. आणि मग बाकीच्यांना पण लगेच ते पण होते, त्यांना पण पुढं काढलं. सगळ्या पोरांनी चांगलं सहकार्य केलं आणि खरं म्हणजे आमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे की या सगळ्या पोरांनी एवढं सगळं सहकार्य केलं आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमची सगळी पोरं स्वतःहून गेली. आणि आईने सगळ्यांना त्यांना पटपट सांगितलं की बाबा लवकर करा, लवकर करा, लवकर करा, त्यामुळे ते लगेच रेस्क्यू ऑपरेशन कम्प्लीट झालं. खरं तर खूप मोठं योगदान तुम्ही ह्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये दिलेलं आहे, कारण वेळेत जर तुमची पोरं त्या ठिकाणी धावली नसती तर कदाचित त्यांचे प्राण वाचले नसते. नेमकं काय सांगाल, तिथं गेल्यावर नेमकं काय दृश्य होतं तुमचं, काय सांगाल? बरोबर आहे, हेलिकॉप्टर पडल्याचा आवाज आला, सगळे पळत सुटले आणि मग मी त्यांच्या मागे पळत गेले. पुढे दोघं तिघं जण पोरं गेले होते पाण्यातून, मला जाता येईना, पण आम्ही साखळी करून मग पुढे गेलो आणि विमान पडलेलं पाहिलं तिथं. मग ह्यांनी त्या जो सिरियस माणूस होता, डोक्याला रक्त लागलेलं होतं, सगळं रक्त वाहत होतं, त्याला बाहेर काढलं आणि रुमाल वगैरे डोक्याला बांधून मग हेलिकॉप्टरच्या साईटला घेतलं. मग घरी फोन केले की बाबा ह्यांना आता लवकरच्या लवकर दवाखान्यात नेलं पाहिजे कुठंतरी. पहिलं मग चादर मागितली, कॉट मागितली हलकी अशी की जेणेकरून आपल्याला बाहेर काढता येईल असं. मग वरतून आम्हाला चादरी वगैरे मिळाल्या, खाली घेऊन आले वरचे लोक. मग खाली आम्ही त्यांना झोळी केली असं बेडशीट हातरून आणि त्याच्यावर तो अत्यंत जखमी माणूस होता बेशुद्ध, त्याला टाकलं आणि पाण्यातून त्या चिखलातून काही निसरडी वाहत होती ना,
त्या काट्यातून सगळं आम्ही आणलं त्यांना बाहेर, आणि इकडे ॲम्ब्युलन्स पण आली होती वरती. मग सगळ्या पोरांना 8-10 लोक जवळजवळ लावले होते त्या झोळीला, कारण ते झोळीमुळं त्यांना आणता येणं अशक्य होतं. मग सगळ्यांनी वरती आणलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये मग टाकलं, आणि त्याला धीर दिला जरा, थोडासा मध्यंतरी आल्यावर तो शुद्धी आला, थोडा खाली ठेवला आणि थोडा हल्ल्यासारखं वाटलं, तर त्याला सांगितलं की दादा हम दवाखाने के नजदीक आहे हे, आप घबराओ मत. तर त्याने मला होकार दिला आणि मग ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं त्यांना. नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी गारवा वटाने माळा या हॉटेलचे जे मालक आहेत वटाने कुटुंबीय यांचं खरं तर या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये खूप मोलाचा वाटा जो आहे तो लाभलेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुंबईच्या दिशेने हैदराबादला जात असताना या मुळशी तालुक्यातील पौड परिसरामध्ये हे जे हेलिकॉप्टर होतं त्यामध्ये कुठेतरी तांत्रिक बिघाड झाला. काल रात्रीपासूनच मुळशी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर कुठेतरी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. आणि जर आपण पाहिलं तर या हॉटेलपासूनच हाकेच्या अंतर म्हणजेच 500 मीटरवर असलेल्या नदीच्या कडेला जे आहे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. सुदैवाने हे कुटुंबीय वेळेत त्या ठिकाणी धावलं, त्यांची मदत केली म्हणून त्यांचे प्राण वाचलेले आहे. कॅमेरामॅन मनोज शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज मुळशी.